मित्रांनो, एक सांगू तुम्हाला, आज सांगाय वाटलं तर तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, कसं आहे आताची पिढी ना, ही फार जराक थोडीशी वेगळे टाईपची आहे. कारण की सध्या कसं आहे, आता कोणाला काही सांगलं ना तर पटकन लगेच राग येतो. मग ती घरची माणसं राहून देस, नाही तर बाहेरची राहून देस. आता तुम्हाला सांगतो ना, आपल्या आई वडिलांवरच आपले लगेच जरा काही आपल्याला सांगलं ना, त्यांनी जरा त्याचा काही चुकला का आपली लगेच भडकतो, लगेच भांडतो. हे असं नाही, हे तसा नाही, तुम्ही असं सांगता, तुम्ही तसा सांगता, तुम्हाला समजत नाही, तुमचा आता दिवस सांगा कमी राहिलं. पण मित्रांनो, काय होतं ना, आता आपल्या आई वडिलांची जशी जशी वय निघून जाते, तसं तशी त्यांची थोडीशी बुद्धी, थोडी मेमरी थोडीशी कमी होत जाते, पण अकल राहते. आणि माणूस कसा, काही चुकत नाही असा कधी होणार. माणूस चुकत, आपले घरचे, आपले आई वडिला किंवा आपले घरची काही चुकत आहेत. पण मी आई वडिला संदर्भात जर सांगायचं झालं तर आपले लगेच आपल्या आई वडिलांवर लगेच भडकून जातो. पण मित्रांनो, आता आपल्याला जसं आपले बारीक होतो, जहां बारीक तहा आपल्याला त्यांनी हालहाल करून वाढवला, आपल्याला काही समजत नाही, आपले दगडी खायचो, माटी खायचो, ज्या भेटला त्या खायचो, काय चाळं नाही ते करायचो, कसेवरून पण हट करायचा, रडायचा, ते आपल्याला सांभाळून घेत. पण आपले तसा नाही, आपले आता काय करतो, आपले तर उलट आपली नसा असा काय आपल्याला फार समजायला लागला. मग आपल्या आई वडिलांना लगेच आपली सांगते, ह्या तुला समजत नाही, ह्या तुला सांगळं नाही, ही तुमची तुम्हाला कामात समजत नाही, तुम्ही कुठेही बसता काही पण बोलता, असं आपले लगेच रागाची भरात काही पण सांगतो. पण तसा मित्रांनो नाही सांगायचा. कारण की जरा विचार करा, आपले आई वडिलांनी आपल्याला किती हालपदा करून वाढवला, तर त्यांची जरा किंमत ठेवा, जाणीव ठेवा. कारण की तुमची पण आपली पण परिस्थिती तीच होणार आहे. आपले पण आई वडिलांना असाध्य करू तर आपल्याला पण आपली पुढची पोरा आपल्याला पण अशीच करतील. तर जरा ह्या करायच्या जरा टाळा. मग ते आपल्या आई वडिलांना फार दुःख होतं, ते एकटी बसून विचार करतात काय आता मला पोसे अशी भांडते आहेत, तशी भांडते आहेत, तोंडावरच भांडते आहेत, पुढं माझा कसा काय होईल, काय पोसे माझा हालच करेल किंवा मला काही सांभाळेल का नाही सांभाळेल, अशा गोष्टी होत्या. तर जे जे बाकीचे घरांत कसं दोन दोन भाव, तीन तीन भाव राहतात ना, तर ते तर काय करत आहेत, मग मुद्दाम स्वतःहूनच कटकट करायची. मग सांगायचा काय, तू फार कटकट करतेस, ते बारीकले भावच कटत रे तुझा आठ, तुला आठ दिवस नाही निघणार. तो बारीकला भाऊच सांगतो, माझी आठ पण तुझा दिवस नाही निघणार, जहा चांगली होतीस तहा मोठे भावच कटरलीस ना, आता माझ्याकडे आलीस हा, अशी करत्यात. कारण की ह्या जिकडं तिकडं भरपूर चालाय, आई वडिलांना फार अन्याय होतो. तर जरा तुम्ही जरा विचार करा रे पोरा, विचार करा. आई वडिलांनी जर तुम्हाला जन्म दिलं नसतं तर तुम्ही दुनिया पाहिली नसती, हां बरोबर. आणि तुम्ही आज अठ नसतं ससा, आणि तुम्ही स्वतःला सांगता काय, मी अरे मी ह्या स्वतःच्या बोळावर हे केला, मला आई वडिलांनी ह्या नाही केला. अरे पण तुम्हाला लहानापासून सांभाळा ना त्यांनी, तुम्ही बारीक तहा, तुम्हाला कुठं काय समजलं काय, स्वतःहून तुम्ही काम करून आणि तुम्हाला सगळा खाता येतं, उठता बसता येतं, सगळा त्यांनी तर पाहिला ना. समजा जाऊनच ना काय 10-15 वर्षापर्यंत तर तुमचा सांभाळ केल्यानंतर तुमच्या गोष्टीला काय बाबा आई वडिलांनी काही मदत नाही केली, पण तुम्हाला जन्म दिला ही फार मोठी गोष्ट आहे. तर ह्या आज ना तुम्हाला सांगतो, आज फार माणसात चुकत आहेत, काय सांगायचं तुम्हाला, खरी सांगतो ही जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर माझी मन होतं बाकीची पोशे आहेत ना, ते आई वडिलांना कुठं त्यात, पण कधी कधी. आणि दुसरी गोष्ट अशी ना, काय आता कशी आहे, ज्यांची वय झाली ती मग थोडीफार दारू बिरू पितात, मग थोडी थोडी कटकट चालू राहते घरात, प्रत्येकाची राहते थोडी थोडी पितात दारू, तर मग पीठ कटकट हे ते चालू राहतं. मीटिंगी जशा बसे राहते आहेत, गोठी मोठी चालू राहते आहेत, मग आपले त्याच्यावरून तर जास्ती भडकतो. कोणी चांगली चांगली माणसं आहे त्या तुम्हाला समजा नाही काय, दारवा पिता तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही काय. अरे पण आता पेय देश ना, त्याचं भू गेलं आणि थोडं राहिलं, तुम्हाला काय होडा हे आहे, बरोबर ना. तुम्ही आता दुसरा एखादा माणूस येतो ना, आता ते आई वडिलांची कोडा होडा घेणार देणार नाही. कारण शेवटी ते आता म्हातारे होत चाललेत का, खान पेन त्याला जगून देस, दुसरा काही नाही, बरोबर का नाही. पण ते आपल्याला कसं आपल्याला वाटते, लाज वाटते, लाज असं. आणि प्रत्येक जण माणूस दपाडत हो काय, प्रत्येकाच्या आई वडिलांना थोडी थोडी काहीतरी घेतात, प्रत्येक जण दपाडतो काय, आमचे हे नाही, आमच्या नाही, आमची अशी कोणी अशी दारू घेत नाही. पण प्रत्यक्षात पाहिला तर प्रत्येकाचे घरी घरी प्रत्येकाचे ते गोष्टी राहतात, घरोघरी मातीच्या चुली. पण तुम्हाला सांगतो काय, असा थोडीफार त्यांनी घेतली पिली तर काय तिकडून कोणा राग म्हणायचं नाही, उलट आनंदी राहा. तुम्ही जितका त्यांच्याशी आनंदी राहताना, हॅपी राहताना, त्यांना खुश ठेवताना, ती पण तुम्हाला तेवढा सपोर्ट करतील आणि मस्त राहतील. आणि त्यांचं पण काही दिवस दोन दिवस जे आहेत ते जगायचं आहेत ना, ते तुम्ही चांगले प्रकारामध्ये त्यांना चांगला मस्त आनंदी ठेवून त्यांचं ते दिवस घालवा असा. बस थोडा सांगायचं आहे तर खरं सांगतो, आई वडिलांची काळजी घ्या. कारण ज्याला आई वडिला आहे त्याला आई वडिलांची किंमत नाही राहत, ज्याला आई वडिला नाही राहत त्याला आई वडिलांची किंमत कळते, असं राहतं मित्रांनो. तर मित्रांनो खरी सांगतो, आई वडिलांची काळजी घ्या,
आई वडिलांसोबत चांगलं राहा, मस्त एक कुटुंब पद्धती जी आहे ना, विभक्त कुटुंब पद्धती आता जिकडे तिकडे चालली, पण खरं सांगतो एक कुटुंबात राहा, सण समारंभ राहून देस एकत्र या, किती पण भांडणतंटा तुमचे घरात भाऊ भावंडात झाला असेल तरी पण या एका कुटुंबात राहा, ज्या लेकीस बाहेर करून दिल्यात मग त्या माहेर या जरा आईसलं आया आया तुमची आसपास रोमी आई वडिलांनी तुम्ही येईन पहा जरा, दोन पैसे द्या, तिला काय लागतं काय दुखतं काय खुपत जरा विचारा, थोडा तरी तुमचे परीने काम होणारच आहे ना, थोडा तरी करा, म्हणजे तुम्ही पण मरता मरता ना काहीतरी दोन असं म्हणजे काहीतरी चांगला पुण्य कमावून जा, चांगला काम करून जा, म्हणजे नक्की तुमचं पण पुढचं जे दिवस येतील ना ते तुमचं चांगलं येतील. चला मित्रांनो, बाय बाय.